要现在想在人家吃完现在回家去看那个也什么在要的发现如果是那些相当于十八岁他在旅程发现马上的刹车旅程飞去去十八岁俺们要俺们要把它发现去要是跟你分析的时候人生前的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 人人家非为了如意发心还有发心的问题我给你我还有发财一段时间也是可以而且这么的一然就一然就是可以的他可能是阿桑的这一次也是你可以给你说发心也是可以आज जब मैंने सफरी जैसे चला जुक सभी चीजें जुक रही क्या ये जुक वजे सेवन जैसा सा करेगा हसा हसा वजे गया था हिस्सू सचिन जैसा चल फजान नंसी जैसा थेर जैसे से कि जाइए सचिन का ये संगत होते कि मैंने चार से जाकर दिया जो कुछ सभी से काम चालू है चाहते सरकार से मंचे में ऐसे काम चालू है चाहते पानी सिंचे नहीं सिंचे जाकर ऐसे तो ये काम सहज कर सकते मेरा आशा थे कि यह देश से फजान मंचे नर्सिंग रहते जैसे मंचे में जाकर मी सर्वेक्षण मिळते होतं आणि आम्हाला लोकांच्या घरं त्यावेळेला अधिशेच्या खाली खासदारांची संख्या होती पण तरी सुद्धा पाच वर्ष राज्य चालवलं लोकांचे प्रश्न सोडवले त्यासाठी चारशे जागाची आवश्यकता नव्हती पण उद्देशात चारशे जागा हे सारखं आहेत इसी शंका में जो कंसर बना मुझे अंतिम शंका ऐसी है डॉक्टर बाबा साहब अमेर सरनिया देश की घटना नहीं क्या घटना मुझे कभी वजह कर अच्छा सा तो तेरा मुझे शंका लगने से हो सकता है अन अच्छे राज्य करते जाए कंसर बना मुझे कैसे लेगे विचार है क्या लेगे विचार अच्छा सच्ची कि अधिक चाचिची संख्या से सरसर चलने वाला है पर हमें सगाई वस्तु निकाल देता है कांग्रेस से नेते अस्सी दिल्ली से मुख्यमंत्री केजरीवाल अस्सी तमिलनाडु से मुख्यमंत्री अस्सी केरल से मुख्यमंत्री अस्सी कर्नाटक से मुख्यमंत्री अस्सी अन्य फंक्शन से लोग अस्सी या सगाई ना एक अच्छी चीज है अन्य देशा मुझे काय वर्षांचे झाल्याचे झाले पण चारशे जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाही हा निकाल आम्ही घेतला आणि सुदैवाने त्याच्यामध्ये यश आलं राज्य त्यांचे आले पण घटनेत बदल करण्याची ताकद त्यांची राहिली नाही ती निवडणूक गेली असा ही दुसरी निवडणूक आहे या दुसऱ्या निवडणुकीत सुद्धा भाजप आले आणि त्यांचे सरकारी या सगळ्यांनी निवडणूक लढायचा निकाल घेतलाय आम्ही सुद्धा या ठिकाणी प्रयत्न करतो आम्ही काँग्रेस पक्षाला बोलून घेतलं राष्ट्रवादी पक्ष आहे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेना आहे
जावे कमी सूर्य कमी येण्याबरोबर दिसतं. आणि आमचा फेत आहे की महाराष्ट्राचं राजकारण काय वाटायचं राहिलं, पण देवेंद्र फडणवीस आणि हे घटक आहेत या लोकांच्या असंच महाराष्ट्राची सत्ता जाऊन द्यायची नाही, आणि त्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची. आणि ती दुसरी निवडणुकीच मात्र आम्ही मागत नाही, आम्ही कामासाठी मात्र मागतो, आम्ही कार्यक्रम वाचला. आणि तो कार्यक्रम वाचल्याच्या नंतर त्यासाठी मतदान करावं हा आग्रह देतो. आज ज्यांच्या हातात राज्य आहे ते पैशाचा गैरवापर, दुसऱ्या निवडणुकीत काही नाही, पैसे 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 टाकायचे, माणसं विकत घ्यायचा प्रयत्न करायचा, आणि निवडणुका जिंकायचा हा त्यांचा प्रयत्न दिसतो. काही कार्यक्रम त्यांनी घेतले, पण त्या कार्यक्रमामध्ये सत्यासाठीचे याचा विचार करायची वेळ आली. सतत ते सांगतात की आम्ही महिलांच्यासाठी लाजी बहीण हा कार्यक्रम घेतला. लाजी बहीण बहिणीच्यासाठी काही दोन पैसे संधी आहे, माझी काही तक्रार आहे, तुम्ही आवश्यक द्या. पण लाजी बहिणला 1500 रुपये देणं याच्यापेक्षा सुद्धा तिचं रक्षण करणं हिची आज आवश्यकता आहे. आणि आजच्या राजश्रीमध्ये भाजपच्या राजश्रीमध्ये महाराष्ट्रामध्ये स्त्रिया या सेफ आहेत, सुरक्षित आहेत असं म्हणण्याची स्थिती नाही आहे. या युती सरकारच्या कालावधीमध्ये महिलांच्या अत्याचारामध्ये वाढ झाली, आणि तुम्हाला माहीत आहे करण्यामध्ये ठाऊक नाही, पण या 2 वर्षामध्ये जेव्हा त्यांचं राज्य या 2 वर्षामध्ये महाराष्ट्रात 67,381 महिलांचं अत्याचार झाले, 67,000 महिलांचं अत्या होत. याचा अर्थ असा ज्याची नोंद महाराष्ट्र सरकारमध्ये दर तासाला या राज्यामध्ये 5 महिलांच्यावर अत्याचार केले जातात. आणि दुर्दैवाने आज या राज्याचे जी मुली आणि स्त्रिया गायब झाल्या सापडत नाहीत, त्यांचाही आकडा हा जवळपास 7,000 आसपास. अजून जे राज्यकर्ते आमच्या भगिनींचा पत्राचा शोध घेऊ शकत नाहीत, अत्याचाराची संख्या वाढू शकतात, अशांच्या हातामध्ये महिलांचं संस्थ द्यायचं. तुम्ही पैसे वाचा, पण त्या पैशाच्यापेक्षा पहिल्यांदाच तिचं भविष्य लागतं, तिच्यावरचे अत्याचार थांबा, तिचा फत्ता लागत नाही, तिचा शोध घ्या. पण हे काम करण्याच्यासाठी अच्छे राज्यकर्ते काही करत नाही. महिलांचा प्रश्न तसा या राज्यामध्ये तरुण पिढीचा प्रश्न आहे. आज मी या सभेमध्ये बघतोय, रोहित सरकार तरुणाला तुम्ही संधी द्यायचा निर्णय घेतलेला आहे याच्यासाठी ज्योतिषाची गरज आहे असं मला वाटत नाही. ही चरण फेरी ती खऱ्या असताना असं शक्तिशाली केली पाहिजे. महाराष्ट्र चालला शकू दे तरुणांनी चालायचा, आणि या तरुणांना संधी दिल्याच्या नंतर ते तरुण उत्तम काम करू शकतात याचा अनुभव मला आहे. आज या ठिकाणी बोलताना रोहितने सांगितलं की मला एकटं फाडण्याचा प्रयत्न करताय, काही काळजी करू नका, कोण एकटं फाडू शकत नाही. या 2 तारीखाची तरुण फेरी जो फेल मग ती कवचं मांडायची असेल, ती 6 AC असतील, 8 AC असतील किंवा 7 AC असतील, ही तरुणांची शक्ती तुमच्या मागे तो फेन चिंता करायचं काही कारण नाही. तुम्ही एकटं फेरू शकत नाही. आणि तुम्ही आज म्हणताय 55 वर्षापूर्वी माझी अवस्था तीच होती. मी वयाच्या 26व्या वर्षी निवडणुकीला उभं राहण्याचा विचार केला होता, आणि माझ्या विरुद्ध सगळे आमचे कठीण नेते होते. आणि त्या नेत्यांनी चव्हाण साहेबांना वसंतदादांना सांगितलं
या सैन स्वराला अर्थात संधी देऊ नका. नेत्यांनी ऐकलं नाही, खूप होते तरी नेत्यांनी ऐकलं नाही. मला आठवतंय मला तिकीट देऊ नका म्हणून सांगायला आमच्या पक्षाचे अनेक नेते आले होते. चव्हाण साहेबांच्याकडे चर्चा झाली. चव्हाण साहेबांनी विचारलं की एका सैन्याला संधी द्यायला तुमचा नकार आहे. त्यांनी हो त्यांचं निवडून येतं नाही. चव्हाण साहेबांनी प्रश्न विचारला की आपल्या राज्यामध्ये 288 खासदारांच्या जागा आहेत, आपल्या पक्षाच्या किती जागा निवडून येतील? तर त्याचे ज्येष्ठांनी सांगितलं की निदान 200 येतील. चव्हाण साहेबांनी दुसरा प्रश्न विचारला, राहिलेले 88 काय? तर नेत्यांनी उत्तर दिले, बहुतेक शिक्षण फारा होईल. चव्हाण साहेबांनी सांगितलं, सर्व फळांचे असंच दिसते. आपल्याकडे किती येतील तर तुम्ही 200 येतील म्हणतात, 88 फसतील तर फस ते तुम्ही सांगता. त्या 88 आणखीन एक झाला आणि ते 89 फसतील असं सांगा. सर्व स्वराजांना तिकीट द्या आणि मला तिकीट दिलं आणि त्या दिवसापासून आज 55 वर्ष मी सतत निवडून येतो. एकदा सुद्धा लोकांनी मला घरी केले आणि त्यामुळं आजच्या वयामध्ये तुम्ही रोहित या ठिकाणी देताय. माझी पूर्ण खात्री आहे की पुढची फास होणार स्वच्छ या भागाचं नेतृत्व करण्याचा अधिकार हा त्यांचा राहणार आहे. तो त्यांच्या कामाने राहणार आहे, त्यांच्या आजारांच्या पुण्याने राहणार आहे आणि त्यासाठी त्यांना मोठ्या मोठ्याने विजय करा ही आग्रहाची विनंती मी आपल्याला करतोय. हे करत असताना खेळाचा बदलासाय खानापूर असाने विसापूर या विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस आणि अशा सरकारांच्या वतीनं वैभवराजा सदाशिव पाटील हे सुताजी वाजवणारा माणूस या चिन्हावर निर्णय करत असेल. माझी सगळ्या मतदारांना आव्हान आहे की जसं रोहित निवडून याल तसं वैभवराजा पाटील यांना सुद्धा प्रचंड मताने तुम्ही निवडून येण्याचं काम या ठिकाणी केलं पाहिजे. अशी ही निवडणूक विशेषतः या मतदारसंघाची तुटकीशी होईल अशी बाहेर चर्चा आहे. मी विचारलं काही लोकांना तुटकीशी असं का वाटतं? आजारची पुण्याने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये लोक आजारचं नाव घेतात. माझ्या दौऱ्याची मी सुरुवात नागपूरच्या ग्रामीण भागातनं केली आणि अनेक जिल्ह्यामधून मी आज इच्छा आलेलो आहे. मी कधी 17 दिवस कधी घरीसुद्धा गेलो नाही. या तालुक्यात या जिल्ह्यात, या तालुक्यात या जिल्ह्यात आणि हे सुरुवात केल्याच्या नंतर पहिल्या दिवशी नागपूरला सभा संपली आणि काही आदिवासी समाजाचे लोक एका कोपऱ्यात थांबलेले होते आणि त्यांनी मला हात केला. मी थांबलो आणि त्यानं बोलून घेतलं, काही अडचण आहे का? म्हणजे काही अडचण नाही. म्हणजे कशासाठी तुम्ही माझं सांगलं? म्हणजे एकच गोष्ट सांगायची, आजार फासाचा फळगा तिकडे सांगलीकडे निवडणूक असतो त्याच्यावर लक्ष ठेवा. म्हणजे तुमचं गाव ते म्हणजे गडचिरोली, गडचिरोली आदिवासीचं सांग. म्हणजे आजार फासाच्या फळग्याची चिंता तुला नका. त्यांनी सांगितलं की आम्ही आदिवासी अनेक संकटातून जात असताना आमच्या दैनंदिन प्रश्नाची चिंता ही आजार फारसाने घेतली, आमच्या प्रश्नाची सुरवणी केली, त्याचा उपकार आम्ही कधी विसरू शकत नाही. हा गडचिरोलीचा आदिवासी या ठिकाणी सांगतो. एवढी पुण्य आज आजारच्या मागं असल्याच्या नंतर मला स्वतःला चिंता करण्याचं कारण असत आहे. विरोधी आमदार माजी खासदार आहेत, उद्योगी आहेत, त्याची माहिती मला आहे. अनेक गोष्टी सांगता येतील. त्यांची पहिली महाराष्ट्राची विधान परिषद मला आज होती. एक दिवशी माझ्याकडं आजार खात्री आली
आणि त्यांनी सांगितले की साहेब, विधान परिषदेच्या जागा भरायच्यात, एका जागेसाठी माझा आग्रह म्हणजे कुणाचा? त्यांनी सांगितलं संजय फासलाचा. त्यांना माझा फसल नाही, तुम्ही काहीतरी दुसरं नाव सांगा. नाही म्हणजे माझा फार आग्रह आहे, मी त्यांच्याशी बोललो आहे, काही करण त्यांना द्या. आणि म्हणजे ह्यांचा काही भरोसा नाही, ते तुमच्यावर राहतील याची खात्री नाही. कशासाठी तुम्ही आग्रह करता? नाही म्हणजे माझ्या भागाचं आहे, काही करा पण एवढं माझं ऐका. शेवटी आजचं नाव मिळणं हे मला शक्य नव्हतं. आम्ही मान्य केलं, ते आमदार झाले, 5-6 वर्ष राहिले. पण अशी गमतीची गोष्ट आहे, ज्या दिवशी आमदारकीचा काळ संपला दुसऱ्या दिवशी नवा होता. लगेच भाजप होऊन ते गेले, भाजप होऊन ते गेले, लोकसभा झाली, त्यांना यश मिळालं. 10 वर्ष लोकसभेत राहिली. मी जास्त चौकशी करायचो, मतदारसंघात काय चाललं आहे, काय चाललं असेल लागणारे वकील हयागली मतदारसंघाच्या प्रश्नाची कधी चर्चाही करत. इथं विचारल्याच्यानंतर तेच ऐकायला जायच. 10 वर्ष काढली, गेल्यानंतर खासदारकी संपली. आता नवीन पक्ष, नवीन पक्षात गेले, तिथं त्या ठिकाणी राहिले. तिथून काय करायचं ते किती काळ त्यांना मिळाला हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी काय सांगायचं नाही. काँग्रेस पक्षात त्याच्यानंतर पुन्हा एकदा निवडणूक आली. निवडणुकीच्या आधी 1 महिन्याच्या पूर्वी मी सांगलीला आलो होतो आणि काहीतरी कार्यक्रम त्यांनी घेतला होता. मला अतिशय अज्ञान सांगितलं, तुम्ही यायलाच पाहिजे, समाजाच्या लोकांचा प्रश्न. शेवटी मी गेलो त्या कार्यक्रमाला, सांगलीमध्येच कार्यक्रम होता. मी त्यांना विचारलं की उद्या त्या निवडणुकीमध्ये कसं शिक्षण दिलं, काय काळजी करत का? अफसर सगळ्यांनी काँग्रेस असेल, उद्धव ठाकरे असेल, राष्ट्रवादी असेल, याच्याशिवाय दुसरं काही नाही. म्हणजे तुमचं काय? म्हणजे आमचं या सगळ्यांना निवडून आणण्याच्यासाठी ताकद लावणं, याच्या दुसरी काही माझी अपेक्षा नाही. आणि आज दिवसांनी वाचलं की या मतदारसंघात अर्ज भरला, कुठं शब्दाची किंमत नाही, निर्णयाच्यामध्ये सातत्य नाही, अशा प्रकारच्या ते व्यक्तीच काम करण्याची संधी लोकांनी दिली, त्याच्या कामाचा संधीचा सोनं करण्याची भूमिका नाही. कारखान्याचा उभा केला, आज त्या कारखान्याची काय अवस्था आहे? मी काही त्याच्या खोल्यात जाऊ इच्छित नाही, तुम्हाला माहिती आहे. या सगळ्या लोकांचा संबंध कारखान्याशी होता. आज एकेकाळी सांगली जिल्हा सरकारी कारखानदारीच्या बाबतीत महाराष्ट्राला नेतृत्व देणारा जिल्हा, आणि त्या सांगली जिल्ह्यामध्ये तासगाव भागाचा कारखाना आज काय अवस्थेत आहे? त्याचं नेतृत्व कोणाचं होतं? त्याची जबाबदारी कोणाची होती? या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती. आणि कारखानाच नाही, गणपती संघ असेल, आणखीन काही संस्था असतील, अनेक संस्थांच्या संबंधीचा उल्लेख जिथे जिथे या खासदाराचा संबंध आला त्या ठिकाणच्या त्या संस्था कोणत्या स्थितीच्या आहेत हे तुम्ही लोकांनी बघितलं पाहिजे. आणि ते बघितल्याच्यानंतर तुम्हाला कधीही समाधान मिळणार नाही, कारण समाजाच्यासाठी समाजाने दिलेला अधिकार हा गाजवायचा असतो, त्यासाठी वापरायचा असतो. हे सूत्र या व्यवसायाने कधीही मनामध्ये ठेवलं नाही आणि त्याचा परिणाम आज तुम्हा लोकांच्या हिताची जोखीम न करणारी व्यक्ती जर या ठिकाणी रोहितच्या विरुद्ध उभी असेल आणि दुसऱ्या बाजूला सत्ता असं असं नसो पण लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी माणसाऱ्यामध्ये हेजमाचे घालून अधिकाऱ्यांची गोद बोलून या मतदारसंघाच्या जनतेची कामं करून घेणं हे सूत्र त्यांनी या मधल्या काळामध्ये फाळलं. त्याचा विचार करायचा का लोकांना धोका देण्याचा विचार करायचा
हर फैसले से उठे हुए आए। हनुमान जी खाती है कि चारगढ़ विकसित जनता या देशाच्या स्वातंत्र्याच्या काळात संघर्षाच्या काळात समाजासाठी कष्ट करणारी उमेदवारी देशाला परिस्थितीच्या हातातून मुक्त करण्यासाठी वेळेच संघर्ष करणारी आणि हिने प्रगतीचा विकासाचा विचार करणारी जनता रोहित भाषांच्या मागं मोठे सक्षीने उभं राहील याची पूर्णपणानं मला खात्री आहे। आणि मी उद्याच्या या निवडणुकीमध्ये त्यांची खून तुम्हाला व्हायचे तुझाही पक्षाला मान आणि माणूस आज आज फाशील असोत आणि आज त्यांचा वारसा रोहित चालत असेल या सगळ्यांच्या कामामध्ये शेवटचा माणूस हा अखंड त्यांनी लक्षात ठेवलेला आहे आणि त्या शेवटच्या माणसाचं स्मरण या सुतारी त्यांनी मुखात घेतलेली आहे त्या माध्यमातून आपल्याला कायम होईल आणि त्यासाठी सुतारी फक्तचा माणूस याच्यासोबत वचन झाला मोठ्या संख्येनं प्रचंड मतानं तुम्ही रोहितला निवडून द्या मी सांगण्याची आवश्यकता नाही। तुम्हाला खात्री असेल की आबासाहेब या ठिकाणी आजार नाही आहेत त्याचं दुःख आहे अस्वस्थता आहे लागणार लोकांचं तर त्यांच्याशी भांडणच आहे। मी स्वच्छ सांगितलं की आजार ना की तुमचं माझं भांडण होईल तुम्हाला जायचं आम्हाला सोडून जायचा अधिकार नाही तुम्हाला सगळं महाराष्ट्राची जनता वेगळ्या दृष्टीनं बघते आणि त्यासाठी तुम्हाला जगलंच पाहिजे तुमचं आयुष्य हे महाराष्ट्राला हवं आहे आणि त्याच्यासाठी काही होत असेल तर तुमचं आमचं भांडण होईल हे मी स्वच्छ त्यांना हॉस्पिटलमध्ये सांगितलं होतं पण शेवटी सगळंच काही तुमच्या बाजा त्यांच्या हातात असतात नाही काही गोष्टी आपल्या सगळ्यांच्या कृतीच्या बाहेर असतात आणि तीच अवस्था तिथं झाली आणि आज ते तुमच्या माझ्यामध्ये राहिली नाही पण ते राहिली नसते तर त्यांचा आदर्श काय नाही आणि तो नुसता चासगाव होता नाही सगळं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठेही गेलो तर लोक असतं आजारची चौकशी करतात कुटुंबाची चौकशी करतात माझ्या मते हे फार मोठं धन तुम्हा लोकांच्या फजल्यामध्ये आजारी जाता जाता टाकलेली आहे आणि म्हणून समाजाला संपन्न करण्याचा दृष्टिकोन ज्यांनी उभं आयुष्य व्हायला आज त्याच्या मतदारसंघामध्ये त्यांच्या जागेवर त्यांची फुलशी फेरी ही जर निवडणुकीला उभी होत असेल तर तुम्हा सगळ्यांची पूर्ण ताकद ही तर त्यांना द्यास पण मतांचा विक्रम करा आणि विक्रम करून सगळं महाराष्ट्राच्या चर्चा झाली पाहिजे की रोहित भाषाला जी काय मतं फरली अशी मतं फरणं याला भाग्य लागतं याची घरोघर चर्चा होईल हीच अपेक्षा या ठिकाणी करतो आणि माझ्या पुढच्या कार्यक्रमाला या ठिकाणी जाऊ शकते। एका गोष्टीचा उल्लेख वगैरे केला पाहिजे मध्यंतरी मिठा आल्याच्या नंतर वेदाना संघ यासंबंधीचे लोक मला भेटले होते आणि त्यांनी मला सांगितलं की आम्ही स्वर्गीय आजार बाबाखाती या नावानं वेदाना मार्केट नवीन आम्ही इथं उभं करतोय। मी एवढंच सांगू इच्छितो की द्राक्षाची शेती इथली सगळी शेती कष्ट करून तुम्ही लोकांनी केली द्राक्ष वाजवली वेदाने गाजवले सगळ्या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये इथे वेदाने जात असतात आणि त्यासाठी तुम्ही नवीन मार्केट उभं करतात। मी एवढंच सांगतो की आमच्या सगळ्यांचं सहकार्य आणि पूर्ण ताकद या नवीन मार्केटचा निश्चितपणाने राहील हीच खात्री या ठिकाणी सांगतो आणि पुढच्या सभेला जायला परवानगी घेतो। जय हिंद जय भारत। माननीय संजय पाटील खास विश्वास तात्या माने पाटील तालुकाध्यक्ष यांचा आज वाढदिवस आहे आदरणीय साहेबांच्या हस्ते आणि उपस्थितांच्या साक्षीने साहेब आशीर्वाद देतील आणि आजच्या भव्य अशा प्रचार सभेच्या निमित्तानं संजय पाटील अभिषेकाने उपस्थित असलेले रोहिताकांच्या प्रचारानिमित्त उपस्थित असलेले आपल्या देशाचे नेते माननीय छत्रपती संभाजी पवार साहेब तसेच त्यांच्याबरोबर आलेले आमदार अरुण अण्णा अलाड आणि दादाई सगरे जयसिंगराव शेंडगे तात्या तसेच